नमस्कार. नमस्कार. आता आलोय तुमच्या गावामध्ये आढाव घ्यायला. बोला, तुमचं काय मध्ये कशाबद्दल आढळराव की बोलले? अगं तसं मी आढळराव म्हणून, पण बीजेपीने आमची टक्की पक्की ठोकलेली, त्याच्यामुळे जरा नाराजी. आमचं कांद्याला बाजार नाही, खताचे बाजार वाढलेले. बस वाटत बीजेपीला निवडून द्यावं, पण फार जीवावं आलं आहे आमच्या. हा, शेतकऱ्यांचं बघायला पाहिजे ना. राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आले काय बदल होईल असं वाटतं का? कोणी निवडून आलं तर आमच्या आयुष्यात काय बदल नाही होणार. राष्ट्रवादी येऊ, शिवसेना येऊ किंवा बीजेपी येऊ, शेतकऱ्याच्या आयुष्यात काय बदल होणार नाही. कारण जे पदावर गेल्यानंतर जो तो त्या पद्धतीने वागतो. आता मग पवार साहेब कृषी मंत्री होते त्या टायमाला, लोकांनी त्यांना कांदेच पिकून मारलेले नाशिक मध्ये. हा, आता यावेळेस यांना मारणार आहेत. पुढाऱ्यांना जर कांदे खाल्ल्याशिवाय कळतच नाही शेतकऱ्यांचं दुखणं, त्यांना कांदे मारू आम्ही. आता जे येतील त्यांना आमोल बोलले तर आंदोलन करायला लागलेले. पुढं इथं आळेपाट्याला ते आता इलेक्शन म्हणलं, त्यांना त्यांचं काम करणं आहे ना. हे आंदोलन स्टंट आहे का? स्टंटच आहे ना, एवढे वर्ष नाही केले. आता इलेक्शन मध्ये चालू केलंय त्यांनी. इलेक्शन आलं म्हणून स्टंटबाजी चालू आहे सगळं. कांद्याबद्दल मी आवाज उठवला म्हणून संसदेने मला बाहेर काढलं असं त्यांचं म्हणणे. पण त्यांनी या वर्षीच उठवला ना, मागच्या वर्षी बाजार नव्हते. मागच्या वर्षी कुठं उठवलं? इलेक्शन 2024 आल्यानंतरच आवाज उठवला. आणि कोणी निवडून आलं तर काही शेतकऱ्यासाठी कोणी काही करणार नाही. आम्हाला आमचं मरण आम्हालाच मारावं लागणार. आता दगडापेक्षा वीट मऊ असं एक वाक्य प्रचार आपल्याकडे प्रचलित. दगड मऊ नाही, इट मऊ ना, दोन्ही काकुराच निघणार. दगड खराडला तर त्यांनी रगातच निघणार, आणि इटनी पण रगातच निघून राहील. कारण इट आता खरबुडी झालेली. इटले जास्त भाजल्यामुळे ना, आपण म्हणतो ना खैरीट, तसं झालंय आता. त्याच्यामुळे एखादं आम्ही नोटा सुद्धा दाबू शकतो. आता आम्ही या गावामध्ये जरा फिरलो, सर्वे केला, बरेचसे लोक म्हणतात कोल्हेंनी खूप कामं केलेली. काय नाही केलं, काही केलेलं नाही अजून. अजूनपर्यंत गावात तर काय नाही दिलं. अजून प्रस्तावित केलेलं आहे पण झालं नाही. तसं आढळरावांनी दिलेलं पुलावरून आम्ही अजून जातोय. पूर्ण नाराज झालेत बाबा. तुम्ही काय, तुम्ही मग अशी बी बोलले ना, आता बी बोलले नाही, तुम्ही ऐकतंय असं मला वाटतं. यांचं म्हणणं बरोबर आहे का? कोण दादांचं म्हणणं बरोबर आहे. ते म्हणतात कोल्हे नको, आढळराव बी नको. हा मग काय काय केलं कोणी? आढळरावनी 10 वर्षापूर्वी केलेलं. आता काय केलेलं आहे? आढळरावनी 10 वर्षापूर्वी केलं. हा करीन ना. कोल्हे काय केलं? काय नाही केलं. तुम्ही समाधानी का? समाधानी आता काय समाधानी? शेतकरी कुठं समाधानी?